झी 24 तास एक पाऊल पुढे। हाय फ्रेंड्स, मी निलिमा। वीकेंडला तुम्हाला भरपूर हसवायला मी घेऊन आली आमचा हा खास शो कॉमेडी तडका। अगदी सुरुवातीला पकडूयात कॉमेडी एक्सप्रेसची ट्रेन। कॉमेडी एक्सप्रेस मध्ये विरोधवीरांचे धमाल परफॉर्मन्स प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसवत आहेत। कॉमेडीचा हा तडका खास तुमच्यासाठी। प्रद्युम्न प्रद्युम्न मराठे प्रद्युम्न 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 जोशी प्रद्युम्न प्रद्युम्न द्युम प्रद्युम्न द्युम ड्यू 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 हे अंकल, हे काय आहे मग? हे माझे नाव आहे प्रद्युम्न मराठे। व्हाट कॅन आय डू फॉर यू? आय नको, वडील हवेत। महेश धायगुडे। ओ, दॅट्स माय फादर्स नेम। जाणतो। एका अति महत्त्वाच्या कार्यपूर्ती करता आम्हास तुझ्या तातांना भेटावयाचे आहे। तातांना? ओहो, तुम्ही डेंटिस्ट आहात का? अज्ञानाचे तारकापुंज तोडतोयस बेटा। अरे दात नव्हे, तात तात ते कोण असतात? तात म्हणजे वडील। हो अंकल, मग इंग्लिश मध्ये सरळ फादर असं म्हणा ना। नाही, ते शक्य नाही। मराठी शाळेंच्या संख्येसम बेफाम गळती लागलेल्या माय मराठी भाषेची घागर महत् प्रयासाने पूर्ववत काठोकाठ भरण्याचा संकल्प या प्रद्युम्न मराठीला तळीस न्यावयाचा आहे। अंकल, व्हॉट इज दिस? मी कॉन्व्हेंटचा मुलगा आहे। म्हणजे तू महेश धायगुडेंचा पुत्र नाहीस? मी तुला हनीमूनचे काही फंडे देते, ओके? पहिला फंडा, हनीमून हा एन्जॉय करायचा फुल टू, कारण आयुष्यामध्ये अक्कलदाड आणि हनीमून हे एकदाच येतात, परत येत नाहीत। अग पण दुसरा हनीमून असतो ना, सेकंड हनीमून। ए, तू पहिल्यांदा पावभाजी कधी खाल्ली आठवते? हो हो, माझ्या कॉलेजच्या समोर। अगं, काय मस्त पावभाजी मिळायची माहितीये, अजून जिभेवर टेस्ट आहे। आणि दुसऱ्यांदा कधी खाल्लीस? ए, नाही आठवत बाई। तसंच हनीमूनचे। पहिलं ते पहिलं, हे दुसरे हनीमून वगैरे, सेकंड हनीमून वगैरे, हे सगळे ना नवऱ्यांनी लावलेले मस्के असतात, बरं का? अगं, शोले हा ओरिजिनल एकदाच होतो, नंतर ते सगळे फ्लॉप। पावभाजीला हनीमून बरोबर कंपेअर करणारी ना तू पहिलीच बाई असशील। बाय द वे, तू कधी जातीस दुसऱ्यांदा पावभाजी खायला? हल्ली आम्ही घरीच पावभाजी करतो। मला ना सुपारी द्यायची आहे, इथे सांगू की? नाही नाही, इथेच इथे सांगा ना। बरं, मला सांगा कुणाची सुपारी द्यायची? माझ्या बायकोची। बायकोची सुपारी? हो, बायकोची। मला माझी बायको नकोशी झाली आहे। मग मला द्या ना, माझ्याकडे नाहीये बायको। आनंदाने दिली असती, आनंदाने दिली असती, पण ती मला घटस्फोट द्यायला तयार नाहीये ना। मग जाऊ दे, मग काय उपयोग नाही, मग जाऊ दे, मग जाऊ दे, जाऊ दे ना, जाऊ दे। तुम्ही एक काम करा, माझ्या बायकोला तुम्ही मारून टाका। मारून टाकायचं? मग सुपारी घेऊन काय करणार आहात? चिमट्याकडून पळून जाणार आहात तिला? आई, बायकोला संपवायची आहे, लाडात आणायची नाहीये। म्हणजे तुमच्या बायकोला चिमटा काढला की तुमची बायको लाडात येते? झी 24 तास एक पाऊल पुढे।